परीक्षित आणि व्यंकटेश फलंदाजीसाठी आलेले आहेत. नॉन स्ट्राईकला आहे तो व्यंकटेश आणि स्ट्राईक घेतली ती परीक्षित. हां, पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो देवेन मेढी. मागच्या दोन सामन्यामध्ये संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे आनंद मेढी यांनी. आता बघूयात या सामन्यामध्ये काय करतायत आपल्या संघासाठी. अनुभव पणाला लावताना सुंदर असे झेल घेतले होते. पूर्णपणे योगदान देताना संघासाठी आनंद मेढी. मला वाटतं प्रत्येक संघामध्ये असं उत्कृष्ट असं मेळ घातलेला आहे की युवा आणि अनुभवी अशा सर्व खेळाडूंचं मिश्रण या ठिकाणी प्रत्येक संघामध्ये बघायला मिळतं. काहीसे अनुभवी निनादला मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी स्टेजच्या जवळ यावं. मी साठ्यांना विनंती करतो की त्यांनी निनादला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यावा. वळूयात सामन्याकडे. गोलंदाजीसाठी आनंद देवेन सज्ज. उत्कृष्ट अशी फलंदाजी परीक्षितने. सुंदर असा फटका चौकार. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेताना आणि पूर्णपणे संघाचं आणि स्वतःचे इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवत निश्चितच कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे फलंदाजाची. पहिल्या चेंडूमध्ये चौकार. एक चेंडूच्या समाप्तीनंतर चार धावा. पुढचा चेंडू कमबॅक करतात का हे बघणं गरजेचं ठरेल. पुन्हा एकदा काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू आणि हा सुंदर असा झेल. मी म्हटल्याप्रमाणे अनुभव अनुभव फार महत्वाचा असतो. अग्रेसिव्हनेस. अजिंक्य अजिंक्य जोशी यांनी उत्कृष्ट. आदित्य पोंक्षे अजिंक्य जोशी असा जुळा भाऊ आहे मला वाटतं तो आदित्य. सुंदर असा झेल घेतलेला आहे. कमबॅक. अरे बारावीला फॉर्म भरले आम्ही. पुढचा चेंडू देवेन यांचा. सामना करतील ते साजन. दोन्हीही अनुभवी खेळाडू. वयात अंतर असलं तरी अनुभवात अंतर नाही असं मी म्हणेन कारण तितक्याच ताकदीने तितके सामने दोघी जण खेळलेले आहेत. पुढचा चेंडू साजन साठी. काहीसा अंदाज घेतलेला आहे. हाच तो अनुभव. पहिला चेंडू मान दिला अनुभवाला मान दिला फलंदाजाने. पहिला चेंडू काहीसा चाचपला. त्याची गती बघितली त्याचा टप्पा बघितला. जाऊ दिला तो चेंडू. पुढचा चेंडू आता टोलवण्याचा प्रयत्न अंदाज घेऊन काहीसा. चेंडू खाली अमित. सुंदर असा झेल अमित यांनी घेतलेला आहे आणि साजनच्या रूपात संघाला दुसरा झटका. दोन ओपनिंग बॅट्समन पॅव्हिलियन मध्ये परतताना सुरुवात दमदार झाली होती पण उत्कृष्ट असं कमबॅक केलेलं आहे अमिताभ इलेव्हन यांनी. पुढचा फलंदाज आलेला आहे.
चंद्रकांत वैद्य आलेला आहे पुढच्या चार चेंडू मध्ये. फक्त चार धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट असं कमबॅक देवेंद्र यांच्याकडून. पुढचा चेंडू काहीसे बीट झाले चंद्रकांत. पहिल्या चेंडू मध्ये चौकार खाल्ल्यानंतर संयमीपणे अचूक टप्प्याचा मारा करून गोलंदाजी मध्ये कमबॅक केलंय ते देवेंद्र यांनी. शेवटचा चेंडू या षटकातला अंदाज घेऊन एका षटकाच्या समाप्तीनंतर चार धावा दोन बाद. पुढचं षटक संघासाठी घेऊन आलाय तो गंधार. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक गंधार. मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती गंधारने सुद्धा. सामना करणारे तो व्यंकय व्यंकटेश. पहिला चेंडू गंधार याचा. टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार. पुन्हा एकदा लय पकडताना तीच गती पकडताना व्यंकी दिसतोय कारण धावांचं लक्ष सोपं नाहीये. पहिलं षटक इतकं चांगलं गेल्यानंतर धावसंख्या निश्चितच प्रत्येक षटकात आवश्यक आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी गरजेची आहे. पहिला चेंडू दुसरा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न कदाचित क्षेत्ररक्षकाला चेंडूचा अंदाज आला नाही आणि चांगला असा कॅच ड्रॉप. धावसंख्या पोहोचली होती 10. दोन चेंडू 10 धावा. तिसरा चेंडू गंधार याचा. सामना करतो व्यंकी. पुन्हा एकदा टोलवलेला आहे आणि हा षटकार. मूर्ती लहान पण कीर्ती महान. मैदानाबाहेर षटकार. सुंदर अशी फलंदाजी व्यंकी याच्याकडून. सोळा दोन बाद 16. चौथा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र षटकार. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता मैदानाबाहेर चेंडू टोलवण. धावसंख्या पोहोचली होती 22. मधल्या काळात ज्या दोन धक्के संघाला बसले साजन आणि परीक्षित याच्या रूपातून ते दोन धक्क्यातनं सावरताना व्यंकटेश स्वतःच्या संघाला दोन खणखणीत षटकार मारून त्यांनी संघापुढे आपलं मनोबल आपलं जाहीर केलेलं आहे. ग्राउंड शॉट. अरे अशा प्रकारे धावबाद झालेला आहे. फलंदाज पुढचा फलंदाज फलंदाजीसाठी येतोय तो. अमित भिशीकर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर असा थ्रो. पुढचा फलंदाज आलाय संघासाठी ओंकार भरसावळे. बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. तीन विकेट्स संघाच्या, तीन धक्के बसलेले आहेत संघाला.
व्यंकटेश एका बाजूने धावसंख्येवर नियंत्रण ठेवताना संघाला धावसंख्येत पुढे नेताना एका बाजूला एकावर एक धक्के विकेट्स जात आहेत. काहीशी भागीदारी मत पाच चेंडू झालेले आहेत या षटकातले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजूनही. पाच चेंडू झालेले आहेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तेवीस, तीन बाद तेवीस, एक षटक पांच चेंडू तेवीस धावा. काहीसा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, बीट झालेले आहेत व्यंकटेश. निर्धाव चेंडू, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तेवीस, तीन बाद तेवीस. पुढचा षटक संघासाठी घेऊन येतोय अजिंक्य. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक अजिंक्य जोशी. सामना करणार ओंकार भडसावळे. पाहणं गरजेचं ठरेल ओंकार व्यंकटेशला साथ देतायत का, संघाला मदत करतायत का स्वतःच्या फलंदाजीतून. पहिला चेंडू अजिंक्याचा, टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये पण काहीसा धीमा चेंडू. सुंदर अशा क्षेत्ररक्षण, दोन धावा निश्चित मिळतील. धावसंख्या पोहोचली 25, एक चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू अजिंक्याचा, फुल टॉस असा मिळालेला आहे ओंकारला आणि त्यांनी त्याचं रूपांतर षटकारात केलेलं आहे. काहीसे गोंधळलेले गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजाने ओंकार यांनी. षटकार, धावसंख्या पोहोचली होती 31, दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. हे तिसरं षटक आहे संघाचं. तिसरा चेंडू अजिंक्याचा, सामना करतो ओंकार. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न पण तो असफल. एक धाव निश्चित मिळेल संघाला आणि ओंकारला. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहे व्यंकी. धावसंख्या 32, तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत. व्यंकी स्ट्राईक वर आहे. बीट होताना व्यंकी, सुंदर असा चेंडू अजिंक्याचा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित पण नो चान्स. पुन्हा एकदा चौकार, तो थरार, तो रोमांचकपणा. पुन्हा एकदा जिवंत व्यंकटेश बॅटीतून उत्कृष्ट अशी फलंदाजी. व्यंकटेश वैयक्तिक 23 धावसंख्येवर खेळतोय, संघासाठी 36 धावा जमवलेल्या आहेत फलंदाजांनी. धावसंख्या 36, शेवटचा चेंडू अजिंक्य जोशी यांचा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची काहीशी दमछाक होताना सुंदर क्षेत्ररक्षण पण नाकामयाब. अनुभव पणाला लावताना ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, तीन विकेट.
पुढचं षटक घेऊन येतोय तो पोंक्षे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं आणि शेवटचं षटक, निर्णायक षटक घेऊन आलेला आहे तो पोंक्षे. वैद्य वॉरियर्स यांच्या संघाचा 40 धावसंख्या, शेवटचा षटक अजून बाकी. अमिताभ 11, पहिला चेंडू आदित्य पोंक्षे यांचा निर्धाव, अचूक मारा गोलंदाजीचा. ओंकार भडसावळे काहीसे बीट होताना दुसरा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, कॉट अँड बोल्ड झालेले आहेत ओंकार पोंक्षे यांना पहिलं वैयक्तिक यश, पहिला बळी ओंकार द्वारा. पुढचा फलंदाज आलेला आहे फलंदाजाचं नाव बॅट्समन कोण आहे शालिग्राम. सामना करतील पोंक्षे याचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी, निर्णायक षटक अतिशय उत्तमरित्या टाकताना, संघाने दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडताना पोंक्षे दिसताय तिथे. बळी मिळवला निर्धाव चेंडू, अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी. तीन चेंडूंची समाप्ती झाली आहे. चौथा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न शालिग्राम यांचा. एक धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे अमिताभ 11 यांनी. धावसंख्या पोहोचली ती 41. चार चेंडू झालेले आहेत, दोन चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. वैद्य वॉरियर संघासाठी या दोन संधी, दोन चेंडू. त्याचं परिवर्तन करताना व्यंकी दिसतोय पुन्हा एकदा, आणि या वेळेला मात्र चूक नाही, चुकीला माफी नाही. उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे देवेंद्र यांनी, आणि व्यंकी याची विकेट गेलेली आहे. 41 वर 5 विकेट. पुढचा फलंदाज आलेला आहे देशक, अमित देशक. एक बॉल खेलेंगे बेशक अमित देशक. पोंक्षे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे बघायला मिळते. शेवटचा चेंडू काय होणार या निर्णायक चेंडूवर, आणि काहीसा बीट झालेला आहे पण क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक यांच्या चुकीमुळे 4 रन गेलेले आहेत. अवास्तव 4 रन, 45 धावसंख्या झालेली आहे वैद्य वॉरियर्स यांची, आणि अमिताभ 11 ला 46 धावांचं लक्ष दिलेलं आहे. मी कुलकर्णी मंडप आणि स्वरा 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचं आहे. कुलकर्णी मंडप आणि स्वरा 11, अतिशय रोमांचक मॅच. 46 धावांचं टार्गेट. कुलकर्णी मंडप मला वाटतं कर्जत मध्येच असतील, नेरळवरनं तर निघाले नसतील. त्यांनी लवकर यायचंय टॉस करण्यासाठी. प्रत्येक मॅच नंतर नेरळला घरी जाण्याची गरज नाही मला असं वाटतं. देवेन मी यांना विनंती करतो. अच्छा, साठे आलेले आहेत टॉससाठी. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कुलकर्णी मंडप संघाचे. BMW 11 क्षेत्ररक्षण लावताना
कुलकर्णी मंडप यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. स्वरा इलेव्हनला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. अमिताभ इलेव्हन आपले फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात. सामना त्वरित चालू करायचा आहे, आपल्याला अजून पुढचे सामने खेळवायचे आहेत तितक्याच रंगतदार तितक्याच मजेशीर. फलंदाजीसाठी उतरलेले स्वतः अमित भिशेकर आणि श्रीकांत दीक्षित. काहीस ओपनिंग सिक्वेन्स मध्ये काहीसा बदल करताना अमित भिशेकर यावेळेला ओपनिंगला आलेले आहेत. 46 धावांसह डोंगर पार करायचा आहे, त्यामुळे अनुभवाची गरज आहे, क्रीजवर राहणं गरजेचं आहे. गोलंदाजाला मापणं महत्वाचं आहे, त्यासाठी अमित भिशेकर स्वतः आलेले आहेत ओपनिंगला. बघूयात आता ते काय करू शकतात संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो साजन. पहिला चेंडू साजन याचा, श्रीकांत दीक्षित यांचा त्रिफळाचित झालेला आहे. तुल्यबळ असं गोलंदाजी इथे बघायला मिळाली आहे साजन याच्याकडून. त्रिफळाचित श्रीकांत दीक्षित पहिला चेंडू मारण्याच्या नादात त्रिफळाचित झालेले आहेत. संघासाठी काही न करता आल्यामुळे काहीसे निराश. त्यांचं सांत्वन करताना त्यांचे इतर संघ खेळाडू. पुढचा फलंदाज आहे प्रशांत गांगल. पुढचा फलंदाज प्रशांत गांगल, बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत. टायमिंगचा खेळ आहे. संघासाठी आणि स्वतःसाठी दुसरा चेंडू साजन नेमकर याचा. सामना करतील प्रशांत गांगल, पाहणं गरजेचं ठरेल. अमिताभ इलेव्हनला स्थिरवण्याची गरज आहे मैदानावर. पुढचा चेंडू साजन याचा, काहीसा बीट होता ना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक गती आणि त्याचं रूपांतर निर्धाव चेंडूमध्ये करताना साजन निमकर. दोन चेंडू निर्धाव एक बळी, सुंदर अशी सुरुवात वैद्य वॉरियर्स यांची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेले आहेत आवश्यकता नसताना धाव घेण्याची, धावबाद झालेले आहेत प्रशांत गांगल. काहीस मिसकम्युनिकेशन झालं, चेंडूचा अंदाज झाला नाही आणि धावचीत झालेले आहेत. अथर्व जोशी याची सुंदर अशी किपिंग, क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण. आता संघासाठी फलंदाजीतून आपलं योगदान देण्यासाठी आलेले देवेंद्र मेडी. गोलंदाजीतून तर त्यांनी दिलेलंच आहे, क्षेत्ररक्षणातून दिलेलं आहे. अतिशय उत्तमरित्या कॅचेस पकडून धावा वाचवून आणि आता फलंदाजीतून दोन दिग्गज मैदानात फलंदाजीसाठी अमित भिशेकर देवेंद्र मेढी. अनुभव चिकाटी आणि चपळता या तीन गोष्टींची सांगड घालणं या दोघांना आता जमतंय का मैदानात ते बघणं गरजेचं ठरेल. साजन याच्या गोलंदाजीवर काहीस संयमी खेळणं गरजेचं आहे. अनुभव त्यांच्याकडे दांडगाय गोलंदाजीचा, वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या सामन्यांमधनं त्यांनी त्यांचं योग्य प्रदर्शन दाखवलेलं आहे. त्याचा मान राखत हा चौथा चेंडू साजन यांचा. सामना करणार देवेंद्र, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पहिलाच चेंडू टोलवण्यासाठी.
पण एक धावावर समाधान. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. दुसरी चोरटी धाव रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघांमध्ये अतिशय उत्तम, पण ही रिस्क थोडीशी संघासाठी महागात पडू शकते येणाऱ्या काळामध्ये. पहिलं षटक आहे, दोन फलंदाज बाद झालेले आहेत. ही रिस्क घेणं गरजेचं आहे का संघाला हे पण बघणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू साजनींचा मला वाटतं वाईड असेल. येस, संपायरचा वाईडचा इशारा. काहीसा स्थिरवण्याची गरज दोन्ही फलंदाजांना. ह्या षटकामध्ये जरी धावा नाही आल्या, विकेट टिकवणं फार गरजेचं आहे की ही इज अ विकेट टेकिंग बॉलर, नॉट ओनली अ रन सेव्हर बट अ विकेट टेकिंग बॉलर. साजन इज नोन फॉर इट. सो जास्तीत जास्त आपल्या संघासाठी स्थिरावता येईल कसं मैदानात तेही बघणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू साजन याचा, आणि हा टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि सुंदर असा झेल व्यंकटेश याचा. मी म्हटल्याप्रमाणे मैदानावर स्थिरावण्याची गरज आहे अमिताभ इलेव्हन याला. आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं, पहिल्या षटकामध्ये चार धावसंख्येने सुरुवात केलेला संघ 47 धावांपर्यंत पोहोचला होता. ते केवळ आणि केवळ मैदानावर खेळाडूंनी टिकवून राहून. विकेटवर विकेट जाताना धावांमध्ये काही फरक पडत नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे साजनींचा. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावसंख्येवर 3 बळी, अतिशय लो स्कोअरवर जास्त विकेट गेलेले आहेत. आता तरी रोहन थोडस खाली पाठवलेलं आहे त्यांना ओपनिंगवरनं थर्ड डाऊन. या सिक्वेन्समध्ये तरी ते स्थिरवतायत का? स्थिर होण्याची गरज आहे. शेवटचा चेंडू साजन यांचा, अतिशय उत्तमरित्या खेळणं गरजेचं आहे. पुढचं षटक मिळू शकतं धावसंख्या बनवण्यासाठी. रिस्क घेणं गरजेचं नाही आहे या षटकामध्ये. आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. दोन धावा निश्चित मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धावसंख्या पोहोचली होती 5. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावसंख्येवर 3 बळी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी साजन्याची. अचूक टप्पा, भेदक मारा याच्यावर 3 बळी संघासाठी मिळवून दिले साजन्यानी. सलामीचे 3 फलंदाज पॅव्हिलियनमध्ये पाठवलेले आहेत. आता धावांचा डोंगर पार करण्यासाठी गरज आहे ती स्थिरवण्याची मैदानात अमित आणि रोहन यांच्यासाठी. पुढची गोलंदाजी संघासाठी घेऊन आलाय तो परीक्षित. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. उत्तम असं गोलंदाजी वैद्य वॉरियर संघाकडे. पहिला चेंडू परीक्षित याचा, सामना करतोय अमित. पाहणं गरजेचं ठरेल. पुन्हा एकदा फुल टॉस घेण्याचा प्रयत्न. एक धावेवर समाधान. धाव संख्या 6. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6. सामना करेल रोहन, गोलंदाजी परीक्षित. दुसरा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मौजूद. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. स्ट्राईक रोटेट करत राहणं गरजेचं आहे दोघांसाठी. ते अतिशय योग्य पद्धतीने करतायत रोहन आणि अमित. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि कॅच. व्हॉट अ वंडरफुल कॅच इट इज. कृपया झेल घेतलेल्या क्षेत्ररक्षकाचं नाव सांगावं. लौकिक. लौकिक नावाला साजेसा असा पराक्रम केलेला आहे लौकिक याने. अतिशय उत्तम झेल घेऊन अमित यांना पॅव्हिलियन मध्ये परत पाठवलं आहे. सुंदर असा झेल लौकिक याच्याकडून. कौतुक करावं थोडं थोडं एवढ्या उन्हाच्या गर्मीमध्ये. उन्हाच्या झळा लागतात, सूर्य तापलेला आहे, तरी सुद्धा परफॉर्मन्स देण्यामध्ये कोणी कमी नाही. पुढचा फलंदाज आलेला आहे यश घेवारे, लेफ्ट हँड बॅट्समन. सामना करणारे परीक्षित याचा.
चौथा चेंडू परीक्षित याचा, सात धावा चार विकेट, सुंदर गोलंदाजी, टिचून मारा करण्यात माहिर, एक धाव घेण्यात यशस्वी यश, वैयक्तिक खाता खोललेला आहे, आठ धावा चार धाव संख्येनंतर चार बॉल झालेले आहेत, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातले, आठ धावा फक्त, काहीसे स्ट्रगल करताना दिसताय, दोन धावांसाठीचा कॉल आहे आणि ते पूर्ण करतात का, झालेले आहेत पूर्ण धावा, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न, थोडस क्षेत्ररक्षण ढिसाळ झालेलं आहे इथे, पण त्याचा फारसा फरक पडेल असं वाटत नाही कारण धावसंख्येत तीनने बदल होऊन धावसंख्या पोहोचली ती अकरावर, दोन षटकांच्या शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या दुहेरीवर पोहोचलेली आहे, धावसंख्या झाली आहे ती अकरा, शेवटचा चेंडू परीक्षित याचा, सुंदर अशी गोलंदाजी, दोन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावसंख्या आहे ती अकरा, धाव फलक हलता ठेवणं गरजेचं आहे, संघाची जबाबदारी रोहन याच्यावर आहे, स्ट्राईक घेतोय, पुढचा षटक घेऊन येतोय तो ओंकार, ओंकार भडसावळे संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय, सामना करणारे रोहन, मोठं आव्हान आहे, दोन षटकांमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता आहे, प्रत्येक चेंडूला बघून आणि माझे कॉमेंटेटर सहकारी यश यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढची धुरा सांभाळावी, थोडस उन्हाचा त्रास होताना फलंद क्षेत्ररक्षकाला, सुंदर असा झेल घेतला होता मागच्या षटकामध्ये, खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे, लौकिक नावाप्रमाणे लौकिक मिळवलेला आज त्याने एक विकेट घेऊन, क्षेत्ररक्षक म्हणून आलेला एक दोन तीन कुठलाही चेंडू चौकार अडवणं कॅच घेणं खूप महत्वाचं असतं संघासाठी आणि ते त्यांनी उत्तमरित्या केलंय, पुढचा चेंडू ओंकार याचा, सामना करतो रोहन, काहीस नियंत्रण सुटताना रोहन यांचं स्वतःवरच धावसंख्येचा डोंगर बघून काहीस मानसिक नियंत्रण, 11 चेंडूंमध्ये 35 धावांचं लक्ष, अतिशय अवघड असं फुल टॉस घेण्याचा प्रयत्न आणि हा चौकार सीमारेषे पार, बऱ्याच वेळानंतर संघासाठी हा चौकार एक आशेचा किरण दिसतोय, मागच्या दोन षटकांनंतर हा पहिला चौकार, थोडासा उन्हामध्ये हळवी झुळूक म्हणा थोडासा थंडावा देऊन गेला आणि अभिजित मराठे यांचं संघाच्या शेवटच्या सामन्यासाठी आगमन झालेलं आहे, आणि हा झेल सुटलेला आहे व्यंकटेश याच्या हातून, थोडस अनपेक्षित आहे पण सत्य आहे, हरकत नाही, या सत्याला सामोरं जाऊन आपण पुढे जाऊया कारण त्याचा फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही कारण धावसंख्येचा डोंगर बराचसा आहे, अजून बरंच मैदान गाठायचं आहे अमिताभ इलेव्हन याला, तीन चेंडू तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्या, चार गडी बाद तीन चेंडू झालेले आहेत, चौथा चेंडूसाठी सज्ज आहे ओंकार, नऊ चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे, पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न पण बीट झालेले आहेत, ओंकाराची उत्कृष्ट अशी गोलंदाजी, हेच हवं आहे संघाला, निर्धाव असं षटक, एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक चेंडू निर्धाव म्हणजे पुढच्या चेंडूवर चौकार किंवा षटकार,
या गणिताने आता अमिताभ इलेव्हनला पुढे जाणं आहे. जेवणाची व्यवस्था मंडपामागे केलेली आहे. कृपया ज्यांचं मॅचेस झालेले आहेत त्या सर्व खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे स्टेजच्या मागे. शेवटचा चेंडू ओंकार याचा. शेवटचा चेंडू टोलवण्याचा पुन्हा प्रयत्न अयशस्वी अपयशी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. अजूनही एका षटकामध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. चमत्कार करिश्मा मैदानात होण्याची गरज. अमित भिशीकर टेन्शनमध्ये. निश्चितच एक उत्तम सुरुवात संघाला एक मनोबल देतं. संघाची सुरुवात जर उत्तम झाली तर त्याने संघाच्या बाकी खेळाडूंचं मनोगत वाढतं, मनोबल वाढतं. पण पहिल्या दोन षटकामध्ये अमिताभ इलेव्हनची झालेली अवस्था थोडीशी बिकट होती, त्यामुळे पुढच्या फलंदाजावर नक्कीच त्याचं प्रेशर येणार. आणि त्याच प्रेशरखाली हे दोन फलंदाज आपल्या संघासाठी झुंजताना पुढचं शेवटचं षटक घेऊन येतोय विशाल जोशी. आणि हा अतिशय स्वैर चेंडू, वाईडचा इशारा, नक्कीच हा वाईड असायला हवा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय विशाल जोशी. हेच ते षटक जे गरजेचं आहे अमिताभ इलेव्हन यांच्यासाठी. बघूयात अखूट टप्प्याचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न रोहन यांचा. चौकार मिळण्याची शक्यता आणि हो चौकार. पाच चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. चौकार मारूनही फारसा फरक पडलेला नाही, पण नक्कीच संघासाठी योगदान पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न रोहन यांचा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा एक धाव मिळवण्यात यशस्वी. अजूनही 22 धावांची आवश्यकता 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडू 4 षटकार. अतिशय चुरशीचा असा सामना, उत्कृष्ट अशी गोलंदाजी वैद्य वॉरियर्स यांची. साजन आणि परीक्षितनी दिलेले पहिले 3 सलामीचे फलंदाजांचे झटके, 4 फलंदाजांचे झटके महागात पडलेले आहेत अमिताभ इलेव्हन यांना. एक एक धावेवर समाधान संघासाठी लढताना झुंजताना दोन्ही फलंदाज. 3 चेंडूंमध्ये 21 धावांचे अशक्य असं आव्हान, पण क्रिकेट इज अ गेम, नो वन नोज. 3 बॉल झालेले आहेत, 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. विशाल जोशी यांचा चौथा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न रोहन यांचा आणि षटकार. मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या चेंडू पर्यंत त्यांनी ठरवलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. ही झुंज आम्ही शेवटपर्यंत झुंजत राहणार असं पूर्णपणे जाहीर केलेलं आहे रोहननी या फटकारानंतर. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक. मिसफेल्ड कॅच ड्रॉप. हरकत नाही, आता त्याचा फारसा संघाला फरक पण पडत नाही, कारण मॅच हा सामना हा निर्णयाकडे झुकलेला आहे. एका चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. पाहणं निश्चितच गरजेचं आहे. विशाल जोशी यांचं शेवटचा चेंडू हा निर्धाव असायला हवा. जेवणाची भोजनाची व्यवस्था मंडपामागे केलेली आहे, कृपया सगळ्यांनी जेवून घ्यायचंय. आणि अपेक्षेप्रमाणे हा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे अमिताभ इलेव्हन यांची झुंज अपयशी ठरलेली आहे.
आणि वैद्य वॉरियर यांचा विजयाची मुहूर्त मेढ रोवलेली आहे. धन्यवाद.